भंडाऱ्याची उधळण म्हणजे मुंबईकरांना सोयीचं आणि हिताचं ठरेल अशा प्रवासाच्या वेळा लवकरच ठरवल्या जातील असे चांगले संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. सध्या सर्वसामान्य मुंबईकरांना सकाळी 7 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत लोकलनं प्रवास करायला मनाई आहे. पण ऑफिसही त्याच वेळी असल्यानं लाखो मुंबईकरांना लोकल प्रवासाऐवजी गर्दीतून इतर वाहनातून प्रवास करावा लागतो. कोल्हापूर शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं रेबीज लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून रेबीजची लस दिली जाते. ज्या कुत्र्यांना रेबीजची लस देण्यात येते त्या कुत्र्यांच्या गळ्यात पट्टे बांधले जात आहेत. सकाळी 7 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत राज्य सरकारनं सर्वसामान्यांना लोकल प्रवास करण्याची परवानगी दिलेली नाही. या काळात युटीएस ॲपवरून कोणत्याही प्रकारचे तिकीट देण्यात येणार नाही. त्यामुळे सोमवारी विशिष्ट वेळेत तिकीट पास प्रवाशांना उपलब्ध होत नव्हता असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचं विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालंय. त्याची यशस्वी चाचणीही झाली आहे. तसंच मिरजेवरून पुण्यापर्यंत विद्युत मार्गाचं कामही पूर्ण झालंय. त्यामुळे लवकरच कोल्हापूर मिरज गाडी विजेवरती धावू शकणार आहे आणि यामुळे गाडीचा वेगही वाढणार आहे. पालघरमध्ये 11 चिमुकल्यांना विषबाधा झाली आहे. ही विषबाधा जेवणातून झाल्याचं समोर आलंय. पालघरमधील किरीट इथं एका लग्न समारंभात जेवल्यानंतर या 11 चिमुकल्यांना अचानक उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या 11 मुलांना सोमटातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आलं. सध्या त्यांच्यावरती कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या 11 चिमुकल्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. यवतमाळमध्ये पोलिओच्या डोसऐवजी लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याबद्दल अंगणवाडी सेविकांवरती कारवाईचा बडगा उगारलाय. मात्र हे अत्यंत गंभीर असून ही अक्षम्य चूक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. यासंदर्भात कारवाई सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. औरंगाबादेत कोरोना लसीवरती आरोग्य कर्मचाऱ्यांना अल्प प्रतिसाद मिळतोय. महापालिका हद्दीत 24,000 आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र त्यापैकी फक्त 5,400 जणांनीच लस टोचून घेतली आहे. हे धक्कादायक प्रकार समोर आलाय. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या वॉर्डात रुग्ण झोपलेले असताना त्यांच्यामध्ये 2 कुत्रे फिरत असल्याचं समोर आलंय. यासंदर्भात एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. यात रुग्णालयातील वॉर्डात 2 कुत्रे रुग्णांच्या खाटांच्या अवतीभोवती फिरत असल्याचं दिसतंय. आणि यानंतर एक महत्वाची बातमी. वीज कनेक्शन तोडण्याच्या मुद्द्यावरती भाजप आक्रमक झाली आहे. राज्य सरकारनं तब्बल 78 लाख वीज ग्राहकांना तोडणीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. वीज मुद्द्यावरती भाजपनं 5 फेब्रुवारीला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील महावितरण कार्यालयाबाहेर भाजप आंदोलन करणार आहे. राज्यात लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिलांचा मुद्दा तापलेला आहे. एकीकडे वीज बिल माफी मिळाली नाहीच, मात्र आता वीज बिल वसुली महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. जे वीज बिल भरणार नाहीत त्यांची वीज तोडली जातीय आणि याच मुद्द्यावरून आता भाजप आक्रमक झाली आहे. भाजपने आता आंदोलनाचा इशारा दिलाय. 5 फेब्रुवारीला राज्यव्यापी आंदोलन भाजपनं पुकारलेलं आहे. आणि यानंतर इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. वीज तारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा वापर करणाऱ्यांना दणका मिळालाय. कारण महावितरणनं वीज चोरी विरोधात वेगानं मोहीम सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या 5 जिल्ह्यांमध्ये गेल्या 1.5 महिन्यात 1,876 ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली आणि तब्बल 4,57,00,000 वीज चोऱ्या उघडकीस आणण्यात आल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाणे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. प्रताप सरनाईक यांच्या कंपनीनं ठाण्यात विहंग गार्डन बी हे 13 मजल्याचं 2 टॉवर अनधिकृत असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. पालिकेनं याला 3,33,00,000 दंड ठोठावला होता. मात्र सरनाईकांनी 25 लाख भरण्याची तयारी दर्शवली आहे. महापालिकेकडून ती मंजूरही करण्यात आली आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप सोमय्यांकडून करण्यात आला. झाली पाहिजे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेनं काल मनसेला धक्का दिलेला होता, आज भाजपनं मनसेला दुसरा धक्का दिला. मनसेचे माजी विरोधी पक्षनेते गटनेते मंदार हळबे यांनी आज भाजपत प्रवेश केला. 2015 प्रमाणे याही वेळी भाजप शिवसेना यांच्यात थेट लढत आहे. यामुळे दोन्ही पक्षांनी निवडणूक आधी पक्ष मजबूत करायला सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवलीतले मनसे पदाधिकारी शिवसेना भाजपत गेल्यानंतर मनसे नेत्यांची कृष्णकुंजवरती बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे आमदार राजू पाटील सोबतच मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, कृष्णकुंजवरती राज ठाकरे यांच्या घरी उपस्थित होते. मनसे सोडून गेले त्यांचा काहीतरी इंटरेस्ट असेल अशा शब्दात नांदगावकरांनी टीका केली. मराठा आरक्षणासाठी 2 दिवसांची मराठा संघर्ष यात्रा काढली जाणार आहे. पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत या संघर्ष यात्रेची घोषणा करण्यात आली. 4 तारखेला पुण्यातल्या कोथरूडमधून ही संघर्ष यात्रा सुरू होईल. ती 5 तारखेला जालन्यात साष्ट पिंपळगावला पोहोचेल. मराठा आरक्षणाबाबत 5 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यामुळेच आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढली जाणार आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीमध्ये 50% सवलत देण्याची मागणी करण्यात आली. याचसोबत आरक्षणाच्या स्थगितीपूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या मराठा महिला उमेदवारांना सेवेत सामावून घ्यावं या आणि अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं. मुंबईतल्या आझाद मैदानात शिक्षकांचं आठवड्याभरापासून आंदोलन सुरू आहे. गेल्या 20 वर्षांपासून होत असलेली महाराष्ट्रातील विना अनुदानित शिक्षकांची हेळसांड थांबवा. सप्टेंबर 2019 पासून घोषित अनुदान प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालयांचा निधी वितरणाचा आदेश काढून शिक्षकांना पगार सुरू करा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. शाळा सुरू झाल्या मात्र कॉलेजेस अजूनही बंद आहेत. कॉलेजेस सुरू करण्यात यावीत यासाठी नाशिक शहरात गोखले संस्थेसमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सुरू होत नसल्यानं शैक्षणिक नुकसान, त्यामुळे निकालावरती परिणाम होईल असा आरोप केला. औरंगाबादेत पोद्दार शाळेच्या बाहेर पालकांचं उपोषण सुरू आहे. शाळा मनमानी पद्धतीनं फी वसुली करतीये, पालकांना विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय असा आरोप या पालकांनी केलाय. त्यामुळे शाळेवरती कारवाई करावी आणि फी कमी करावी या मागणीसाठी पालकांचं हे लाक्षणिक उपोषण सुरू आहे. अंबरनाथच्या मोरिवली पाड्याजवळील पालिकेच्या अनधिकृत कचरा डेपो विरोधात स्थानिक एकवटलेत. मंगळवारी नागरिकांना कचऱ्याची एकही गाडी या ठिकाणी त्यांनी जाऊ दिलेली नाही. मोरिवली जवळ खासगी मैदानामध्ये गेल्या 70 वर्षांपासून कचरा टाकला जातोय. मात्र गेल्या काही वर्षात या ठिकाणी लोकवस्ती वाढली आहे. वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून या ठिकाणी अनधिकृतपणे कचरा टाकला जातोय असा आरोप होतोय. पिंपरी चिंचवडमध्ये दरोडा विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांनी आजवर 12 घरफोड्या आणि 8 वाहन चोऱ्या केल्याचं उघड झालंय. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तिकीट घराच्या तोडफोड प्रकरणी 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. किल्ल्यावरती 25 रुपये शुल्क मोजूनही सुविधा मिळत नसल्यामुळे संतापलेल्या शिवप्रेमींनी हे ऑफिस फोडलं होतं, त्याचा कडेलोट केला होता. आमदार भरत गोगावलेंच्या नेतृत्वाखाली काल ही तोडफोड करण्यात आली होती. ऊसतोड कामगाराचा बिबट्यासोबतचा खतरनाक स्टंट समोर आलाय. नाशिक जिल्ह्यामध्ये कुरुडगाव शिवारामध्ये ऊस तोडणी चालू असताना बिबट्याचे बछडे ऊस तोडणी कामगारांना आढळले. या बछड्यांना ऊस तोडणी कामगारांच्या मुलांनी उचलून घेत त्यांच्यासोबत फोटो सेशन केलं. धक्कादायक म्हणजे हे सगळं सुरू असताना परिसरात बिबट्याची मादीही होती. फोटो सेशन झाल्यावरती या बिबट्याच्या बछड्यांना पुन्हा ऊस तोडणी कामगारांनी मादीकडे सोडून दिलं. पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर माघ महिन्यातील एकादशी आणि दशमीच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारनं 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय, त्यामुळे मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. चैत्र वारीपासून आषाढी कार्तिकी या मुख्य यात्रांसह आता माघ वारीही यंदा होणार नाही. डागडुजीच्या नावाखाली तब्बल 5 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला लाल महाल आज अखेर खुला झालाय. आता लाल महाल नव्या रंगात नव्या ढंगात पाहायला मिळतोय. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंबरोबर शहाजीराजेंचा पुतळा बसवावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम इथं स्वामी विवेकानंद जन्मोत्सव साजरा करण्यात येतो, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणची सुप्रसिद्ध असलेली महापंगत यंदा रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी 2 लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतात. 2 ते 4 फेब्रुवारी या दिवशी विवेकानंद जन्मोत्सव मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत यंदा संपन्न होणार आहे. धुळे जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी निदर्शनं केली आहेत. उमरखेडमध्ये नायब तहसीलदारांवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ही निदर्शनं करण्यात आली. दरम्यान जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी सामूहिक सुट्टी घेत हल्ल्याचा निषेध नोंदवला. दोषींवरती लवकरात लवकर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा तहसीलदार संघटनेनं दिला. दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील तहसीलदारांनीही सामूहिक रजा आंदोलन केलं. काही दिवसांपूर्वी उमरखेड इथं नायब तहसीलदार आणि तलाठ्यावरती वाळू माफियांनी हल्ला केला होता. याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं. दरम्यान आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी तहसीलदार संघटनांकडून करण्यात आली आहे. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रायगडमध्ये देखील आंदोलन करण्यात आलं. आज जिल्ह्यातील तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेनं कामबंद आंदोलन केलंय. निवेदनही त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. संबंधित ठेकेदारावरती योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील बलाढ्य गोकुळ दूध संघाची वार्षिक 58वी वार्षिक सर्वसाधारण सभा 3 फेब्रुवारीला होणार आहे. यानिमित्तानं 25 वर्ष सत्ता राखलेल्या महाडिक आणि विरोधी गृहराज्यमंत्री सतेज पाटील गट सक्रिय झालाय. K2K म्हणजेच कन्याकुमारी ते काश्मीर हे 4431 किलोमीटरचं अंतर अवघ्या 54 दिवसात 2 नौसैनिक धावत पूर्ण करणार आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या अनोख्या विक्रमाची नोंद केली जाणार आहे. हरियाणा आणि राजस्थानच्या राम रतन आणि संजय कुमार या दोघांनी 22 दिवसांपूर्वी कन्याकुमारीतून धावायला सुरुवात केली आहे. आज त्यांचं सातारा जिल्ह्यात आगमन झालं. टोमॅटोला बाजारपेठेत कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झालाय. लागवडीचा खर्चही सुटत नसल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. किलोमागे 5 रुपये तर कॅरेट मागे 100 ते 120 रुपये भाव मिळतोय. यात फवारणी, मजुरी, वाहतूक यासाठीचं भांडवल कसं उभं करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. केंद्र सरकारच्या 3 नव्या कृषी कायद्यांविरोधात 2.5 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवरती 1000 शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यात शेतकरी संघटनांकडून आज एक आणखी मोठा निर्णय घेण्यात आलाय. 6 फेब्रुवारीला शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी याची घोषणा केली आहे. गाझीपूर बॉर्डरवर दिल्ली पोलिसांनी प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. पोलिसांनी गाझीपूर बॉर्डरवरती खिळे लावलेलं बॅरिकेडिंग लावलंय. हे बॅरिकेडिंग धोकादायक आहे आणि रस्त्यावरती देखील खिळे बसवण्यात आले. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यायला शिवसेनेचं शिष्टमंडळ गाझीपूर बॉर्डरवरती गेलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या सूचनांनंतर शिवसेनेचं शिष्टमंडळ आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलंय. याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता पंतप्रधान मोदी जर पाकिस्तानात जाऊन तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफांना भेटू शकतात तर आम्ही आपल्याच देशातल्या शेतकरी नेत्यांना का भेटू नये असा सवाल राऊतांनी केला. पंजाबच्या जलालाबादमध्ये काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आहे. जलालाबाद नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान हा सगळा राडा झाला. यावेळी थेट विटा आणि दगडं एकमेकांवरती भिरकवण्यात आले, तसंच गोळीबारही करण्यात आला. शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. झारखंडच्या धनबादमध्ये बॉम्बस्फोटात 3 शाळकरी मुलं जख्मी झाली. विशेष म्हणजे याच बॉम्बशी ही मुलं स्फोट होण्याआधी काही वेळ खेळत होती. हा बॉम्ब अर्थात मुलांसाठीचा बॉल दगडावरती आपटला तेव्हा अख्खा परिसर हादरून गेला. जमिनीत हा एका प्लास्टिकच्या डब्यात बॉम्ब घालून तो पुरून ठेवण्यात आला होता. बंगळुरूत आशिया खंडातील सर्वात मोठ्या एअरो शो असलेला एअरो इंडिया 2021 सराव करण्यात आला. 13व्या एअरो इंडिया शो मध्ये आत्मनिर्भर भारताची झलक पाहायला मिळते. आजच्या फुल ड्रेस सरावात आत्मनिर्भर फॉर्मेशन फ्लाईट पाहायला मिळालं. यात भारतीय बनावटीच्या एअरक्राफ्टचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं. उद्यापासून सुरू होणारा एअरो इंडिया 2021 हा शो 5 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. But this, by the way, the team leaders are selecting the nation. Ladies and gentlemen,
भंडाऱ्याची उधळण म्हणजे